सहायक प्राध्यापक पदाचे गुलामगिरीचे तासिका तत्वावरील धोरण बंद करण्यात यावे अशी मागणी नेटसेट पीएचडी धारक आणि सीएचबी संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालय आणि विद्यापीठातील सहायक प्राध्यापक यांची 100% पदे तात्काळ भरावीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शिक्षण संस्थांनी समान काम समान वेतन या तत्वांची अंमलबजावणी करावी. शासनाने सेवेत रुजू झाल्यावर नियमित प्राध्यापकाला ठरवून दिलेल्या मासिक वेतन आयोग वेतन कंत्राटी शिक्षकांना देण्यात यावं. सहाय्यक प्राध्यापक पदभरती होईपर्यंत तसंच तासिका तत्व पूर्ण बंद होईपर्यंत शासन निर्णय 14 नोव्हेंबर 2018 नुसार तासिका तत्वावरील प्राध्यापकांचं मानधन सेवार्थ प्रणालीद्वारे दरमहा करावं. पात्रताधारक कंत्राटी तासिका तत्वांवरील प्राध्यापकांना नियमित प्राध्यापक म्हणून कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं आणि त्यासाठी आवश्यक ते नियम गठित करावेत आदी मागण्या नेटसेट पीएचडी धारक आणि सीएचबी संघर्ष समितीच्या वतीनं पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भातली ही प्रतिक्रिया पाहूयात. इथे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षित जे नेटसेट पीएचडी झालेले उच्च शिक्षित लोक आहेत त्यांनी ते मागील 10 वर्षापासून त्यांना कुठल्याच प्रकारचं निश्चितपणे जे काही प्राध्यापक भरती व्हायला पाहिजे ते भरती न झाल्यामुळे ते रोज बेरोजगाराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग त्या बेरोजगाराच्या परिस्थितीवर आम्ही भाजप सरकारमध्ये खूपदा निवेदन दिलेले आहे, खूपदा आम्ही आंदोलन केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आमची प्राध्यापक संघर्ष कृती समिती म्हणून काम करत आहे आणि त्या माध्यमातून त्या एरियातल्या प्रतिनिधींना ते लोक सगळे लोक त्यांना भेटत आहेत किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आपली समस्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मागील शासनाने याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. परंतु इलेक्शन जवळ येत असता त्यांनी 40% कुठेतरी पदभरती चालू करू म्हणून आमची बोडवण केलेली आहे. त्यानंतर त्याच्यात एक अट अशी टाकली आहे 80% ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक भरती झालेली आहे तिथे 40% सुद्धा पद भरता येणार नाही. म्हणून अशा वेळेस मात्र हे जे काही जेवढे संपूर्ण उच्च शिक्षित लोक आहेत त्यांना फक्त त्यांनी काही 400, 500 किंवा 1000 पदं भरल्या गेलेल्या आहेत. अजूनही महाराष्ट्रांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12,000 पदाची अजून रिक्त पदं झालेली आहेत. हा जी आर 2017 म्हणजे 17 आणखी जे काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांची रिटायरमेंटची जे काही पदं रिक्त झालेली आहे त्यामध्ये सुद्धा आणखी भर म्हणजे 12 व्यतिरिक्त आणखी 17, 18, 20,000 पदाची रिक्त झालेली पदं असू शकतात. मग परंतु आज आम्हाला ज्या विरोधातल्या नेत्यांनी किंवा सत्तेत असलेल्या नेत्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलेलं होतं 100% प्राध्यापक भरती आम्ही करू परंतु ते आश्वासन अजूनही पाळलं जात नाही आहे. म्हणून आम्ही आज विरट्टीवार साहेबांकडे की आमच्या प्रश्नांकडे किंवा आमच्या बेरोजगारांकडे किंवा जे उच्च शिक्षित नेटसेट धारक आहे त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि 100% प्राध्यापक भरती चालू करावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्याच व्यतिरिक्त हे एवढंच नाही तर या माध्यमातून अनेक बेरोजगार लोकांचे वय वाढल्यामुळे त्यांची अनेक कौटुंबिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. भरपूर लोकांचे या नोकरी नसल्यामुळे लग्न जुळत नाही आणि ज्यांची लग्न झालेले आहे त्यांची लग्न तुटले आहे तुटण्याच्या मार्गावर आलेले आहे किंवा अनेकांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि असे अनेक आकडे आहे की त्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहे. परंतु सरकार याच्याकडे जर गांभीर्याने लक्ष देत नसेल तर मग आम्ही आम्हाला स्वेच्छेने आत्महत्या करण्याची जर तरी परवानगी द्यावी किंवा आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला 100% प्राध्यापक भरती करून आम्हाला न्याय देण्यात यावा हीच आमची सरकारकडे या आघाडी सरकारकडे अपेक्षा आहे. बस एवढंच आमचं म्हणणं आहे.